सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलीस ठाण्यात कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात शहरातील दोघांकडून दोन आलिशान कार पोलिसांनी जप्त केल्या. शहरातील धामणी रोड स्थित वास्तव्याला असलेल्या दोन तरुणांनी जास्त व्याज मिळण्याच्या लालचीने सोलापूर जिल्ह्यातील एका फायनान्स कंपनीत 12 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. नंतर ही कंपनी बुडाली, त्यामुळे या तरुणांना गुंतवलेले पैसे परत मिळत नव्हते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणांनी एजंट मार्फत वसुलीसाठी कंपनीच्या लोकांकडे सतत तगादा लावला, त्यामुळे त्रस्त झालेल्या कंपनीच्या लोकांनी यांना पैसे परत मिळेपर्यंत दोन आलिशान गाड्या दिल्या होत्या. कंपनीच्या विरोधात संपूर्ण राज्यातून 1000 पेक्षा अधिक ग्राहकांनी तक्रारी केल्या, त्यामुळे कंपनीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळीच अकलूज येथील पोलीस पथक मारेगावात दाखल झाले. त्यांनी मारेगाव पोलिसांच्या सहकार्याने या दोनही कार ताब्यात घेतल्या.